नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता 12वी फिजिक्स ऑल चॅप्टर्स फॉर्म्युला। तर हे फॉर्म्युले तुमच्या चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरपासून ते चॅप्टर नंबर 16 सेमीकंडक्टर डिव्हाइसेस या चॅप्टरपर्यंतचे टोटल फॉर्म्युले तुम्हाला मी PDF फॉर्मॅटमध्ये देणार आहेत। कोणती लिंकवर क्लिक करायचं आहे तर हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनॅमिक्स, ऑसिलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, वेव ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट्स, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस। तर आपला चॅप्टर नंबर 1 आहे रोटेशनल डायनॅमिक्स। या चॅप्टरमध्ये कोनिकल पेंड्युलम, सेफ स्पीड, अँगल ऑफ बँकिंग या प्रकारचे फॉर्म्युले आहेत। तर हे फॉर्म्युले तुम्हाला त्या PDFमध्ये बघायला भेटतील आणि ते तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी येतील। त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। या चॅप्टरमध्ये प्रेशर, सरफेस टेन्शन, स्टोक्स लॉ इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले आहेत। त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस। या चॅप्टरमध्ये गॅस लॉ, कायनेटिक एनर्जी इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले आहेत। त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स, ह्या चॅप्टरमध्ये आयडल गॅस इक्वेशन, थर्मोडायनॅमिक्स लॉ इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले ते तुम्हाला तिथं बघायला भेटतील। त्यानंतर ऑसिलेशन्स, या चॅप्टरमध्ये लिनियर SHM, SHM मीन्स सिम्पल हार्मोनिक मोशन, व्हेलॉसिटी SHM, ॲक्सिलरेशन SHM इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तिथे तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्ज, या चॅप्टरमध्ये वेव मोशन, एन करेक्शन ई इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला तिथे पाहायला भेटतील। त्यानंतर चॅप्टर नंबर 7 वेव ऑप्टिक्स, या चॅप्टरमध्ये रिफ्रॅक्टिव इंडेक्स, वेव नंबर, क्रिटिकल अँगल इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला तिथे पाहायला भेटतील। त्यानंतर चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स, या चॅप्टरमध्ये चार्ज, चार्ज डेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरमध्ये बघायला भेटतील। त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, या चॅप्टरमध्ये पोटेन्शियोमीटर, क्रिश्चॉप्स लॉ, ओहम्स लॉ इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला भेटतील। त्यानंतर चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, या चॅप्टरमध्ये मॅग्नेटिक फोर्स, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला भेटतील। त्यानंतरचं चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल। मॅग्नेटिक मटेरियल हा एकदम छोटा चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे फॉर्म्युले पाहायला भेटतील, जसे की मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इत्यादी। त्यानंतरचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या चॅप्टरमध्ये फॅरेडेज लॉ, EMF अँड पॉवर, इंडक्टन्स इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला भेटतील। त्यानंतरचा चॅप्टर आहे AC सर्किट। AC सर्किट्स या चॅप्टरमध्ये रेझिस्टिव्ह सर्किट्स, इंडक्टिव्ह सर्किट्स, कॅपॅसिटिव्ह सर्किट्स इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला भेटतील। त्यानंतरचं चॅप्टर आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, या चॅप्टरमध्ये फोटॉन एनर्जी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी या प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला चॅप्टरमध्ये पाहायला भेटतील। त्यानंतरचा चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय, या चॅप्टरमध्ये बोहर्स पोस्टुलेट, 5 सिरीजचे फॉर्म्युले ते तुम्हाला तिथे पाहायला भेटतील। त्यानंतरचा चॅप्टर आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, या चॅप्टरमध्ये पॉवर, आउटपुट व्होल्टेज, करंट गेन, व्होल्टेज गेन, डायनॅमिक इनपुट रेझिस्टन्स, डायनॅमिक आउटपुट रेझिस्टन्स इत्यादी प्रकारचे फॉर्म्युले तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला भेटतील। तर मित्रांनो, आता बघूया की तुम्ही PDF फाईल कशी ॲक्सेस करता। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला 2 लिंक दिलेले आहे, एक वेबसाईटची लिंक आहे, आपल्या जो ऑफिशियल ब्लॉग आहे त्याची लिंक आहे, आणि दुसरी आहे डायरेक्ट डाउनलोड। तर सुरुवातीला पाहूया वेबसाईटच्या म्हणजेच आपल्या ब्लॉगच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर PDF कशी डाउनलोड करायची। तर आपल्या ब्लॉगच्या लिंकवर गेल्यानंतर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये सर्वात शेवटी आल्यानंतर तिथे तुम्हाला डाउनलोडची लिंक हायलाईट केलेली मिळेल, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली PDF डाउनलोड करू शकता। आणि ती लिंक मी गुगल ड्राईव्हची दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आणि इझिली PDFसुद्धा डाउनलोड होईल। त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की आपल्या ब्लॉग पोस्टवर जाऊनच PDF डाउनलोड करा, आणि जर तुम्हाला तिथे जायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तर ह्या डाउनलोड लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला 30 सेकंद वेट करावं लागेल आणि त्यानंतर ती ऑटोमॅटिकली डाउनलोड होईल।
तिथून जर PDF डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला त्या खालील दिलेल्या आणखीन एका व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल की तिथून डाउनलोड कशी करायची। तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की आपल्या ब्लॉग पोस्टवर जाऊनच डाउनलोड करा। जर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ अगोदर पाहावा लागेल। तर इथपर्यंत आलाच असाल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।